त्यागाची मंगल मूर्ती आहे, देवता आहे। माझा प्राण गेला तरी हरकत नाही, पण माझा बाळाला वाचवा। हे उद्गार फक्त मातेच्या मुखातूनच बाहेर पडतात। देवता म्हणून स्त्रीची संसारात समाजात पूजा व्हायला हवी, पण आज आपल्या या समाजात या देवतेचाच बळी घेतला जात आहे। नालायक नवऱ्यांच्या पायी, निर्जीव आणि निर्दय सामाजिक संकेतांच्या पायी पदोपदी स्त्रीच्या व्यक्तित्वाचा चोळा मेळा केला जात आहे। मनुष्य म्हणून जगण्याच्या तिच्या हक्काची सुद्धा राख रांगोळी केली जात आहे। माणुसकीचं एक क्रूर विडंबन मी उघड्या डोळ्यांनी पाहणार नाही असा प्रत्येक तरुणाने निश्चय केला तर आपल्या समाजाच्या पायात या श्रृंखला हा हा म्हणता गळून पडते आणि उद्याच्या पिढीला आपला देश स्वातंत्र्य शिखरावर विराजमान झालेला दिसून येईल। वंदे मातरम। पुष्पा, मनातल्या मनात का होईना, पण कुणाची तरी पूजा केल्यापासून राहतच नाही माणसाला। माझी आई मला जन्म देता देता बिचारी मृत्यू पावली। मूल कापलं तरच तुझा जीव वाचेल असं डॉक्टर तिला सांगत होते। मग मग वात्सल्याच्या पूजेसाठी स्वतःचा बळी दिला। ते जगात फक्त एकच देवता आहे, स्त्री। अशोक का हसलास ते? तुमच्या पुढं एक देवता उभी आहे म्हणून? देवता फक्त भक्तांनाच प्रसन्न होतात वाटेल त्याला नाही, पण घर नंबर विसरली की काय ही देवता? मग वर मगाला आली आहे ती। वर कोण आहे? हॅलो, कोण? चिंतोपन काय हो? नवी मुलगी आली आहे? बर मग मलाच भेटायला मागते? सांगा ना काय हो। जरा थांबा चिंतोपन। चिंतोपन म्हणजे बोबडे का? हो का, माहिती काय करतो तुमच्या? मग आमच्या मावशीचे मात्र बाळमित्र आहेत ते। असा मग हरकत। हॅलो, हा हा येतो मी आत्ताच लागली चालू। कसला वर? आज संध्याकाळी जेवायला यायचं आमच्या घरी। जेवायला? हो का, जेवणं इतकं का कठीण असत? तसं नव्हे, पण तसं नव्हे मग कसं? हा हा हा, जेवायला जायला सुद्धा परवानगी बिरवानगी लागते वाटतं कुणाची? वडिलांची, प्रिन्सिपॉल साहेबांची की समाजाची? हे पा, वडील आहेत इराणा, प्रिन्सिपॉल साहेब आहेत कॉलेजमध्ये। बर, आणि समाज तर माझाच आहे। आणि मग मी? तू? ते काही नाही, आज यायलाच हवं तुम्हाला, वाढदिवस आहे यार। असं? मग अगोदर का नाही सांगितलं? बर ठरलं। हा ठरलं। बर मग मी जाते आता। हा या, आमच्या मावशीला किती आनंद होईल। मावशी? हो, म्हणजे मी काही तिचा बालमित्र नाही काही? वा वा। हीच ते नवी मुलगी म्हणे, मला अशोकानेच भेटायचंय म्हटलं बेटा। ताराबाई का? काय ताराबाईच ना। हा, हेच ते अशोक आणि या तुम्ही। तुमची हकीकत तुम्ही यांना सांगितली असती तर चाललं असतं। तुम्हाला चाललं असतं अशोक, पण हा रंगी बेरंगी ब्लाऊज झंपराचा काळ आहे ना, आमच्यासारख्या पांढऱ्या टोळ्यानं कोण विचारत? चिंतोपन हा चाललोच, जग हे असं उलट आहे।
बोला आता सांगायला काहीच हरकत नाही। काय बोलू मी, जगायचं नाही म्हणून खरं बाहेर पडले। आणि मग तुमचा आश्रमाविषयीचा लेख वाचला, तुमचा फोटो पाहिला आणि जगावं असं वाटू लागलं मला। तुम्ही कोण, कुठल्या, सगळं शांतपणानं सांगा मला। मी कोण, मृत्यूला सुद्धा नकोशी झालेली एक दुर्दैवी मुलगी। घर कुठं आहे तुमचं? घर आता घर हे काय? उठा उठा। चला चालते वा सगळे इथून। थांबा, चालत कुठे राहिले सगळे शुंभासारखे उभे? कुठं गेले, कुठं होते शिंतू पण? तुझे ही अशोक आत्ता येतील हा मावशी? आत्ता 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 म्हणजे केव्हा? माझी प्रकृती ही अशी तोळा मासा नाही चिंतू पण। हो तर जेवायला थोडा उशीर झाला की कसं अगदी कलकलू लागतं श्रीमंतांना। अगं आई ग, कलकलू लागतं म्हणे यांना। अगं आई ग, उगीच बोलावला मी अशोकांना ही सोंग पाहायला। अगं आई ग, हो मैना दीदी पंखा सुरू करू का? पंखा? हो आहो। काव थंडी होईल ना त्या वाऱ्यानं मला? हो ती खरं। त्या खिडक्या बंद करू का सगळ्या? आहो का? काही कळत का तुम्हाला? हा थोडं थोडं। मग गुदमरून जायला होईल ना मला? हो तेही खरं। हेही खरंच आणि तेही खरंच, लोचट मेला। मग मग आता काय करू श्रीमंत? अहो मिस्टर बोबडे, काही करू नका, तोंड मात्र बंद करा एकदा। पायलट हे असं होतं नेहमी। जाऊ द्या हो। जाऊ दे काय, लहान आहे ती अजून। नेहमीची आहे लहान तुमची ती। जाऊ द्या म्हणते ना। बर अगं आई ग, पुष्पा अगं केव्हा येणार तुझे अशोक? आत्ता येतील मावशी। नाही म्हटलं, आठ वाजून गेले, काय क्लब बीप काय? फार काम असतात ते ना, रिकामे नसतात ते। करतात अशोक म्हणजे अगदी कामदेवच की नाही? म्हणजे काम असतात यांना, बसले असते आश्रमातल्या त्या नव्या पुरीवर गुलू गुलू गोष्टी करी। बरं श्रीमंत, आश्रमातल्या प्रत्येक मुलीवर आपली यांची नजरी आहे। चिंतू पण तुम्ही काय बोलता याचा अर्थ तुम्हाला कळतो का?